गाड़ी चलाने के शौक के चलते फरियादी की मुंह बोले भांजे ने ही अपने मामा की गाड़ी चुराने का मामला तहसील पुलिस थाना अंतर्गत सामने आया है, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी की गिरफ्तारी कर उससे 3 गाड़ियां भी जब्त की। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार तहसील पुलिस पेट्रोलिंग कर रही थी, जिस दरमियान उन्हें 2 युवक संशयास्पद अवस्था में दिखाई दिए, जिसके चलते उनसे कड़ाई से पूछताछ की गई, जिसमें सामने आया कि उक्त गाड़ी फिरियादी संतोष नीनावे की है और कुछ दिनों पूर्व ही उन्होंने तहसील पुलिस थाने में इस बारे में शिकायत दर्ज की थी। वही और कड़ाई से तफ्तीश किए जाने के बाद पता चला कि उक्त आरोपी फिरियादी का भांजा है और एक दिन के लिए उसने अपने मामा से गाड़ी ली थी। इस बीच उसने गाड़ी की डुप्लीकेट चाबी बनवा ली और बाद में मौका मिलते ही उसने नंगा पुतले से फिरियादी की गाड़ी चुरा ली। पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 157/2022 भादवी 379 यातील फिरियादी संतोष किसन निनावे यांची गाड़ी नंगा पुतला चौकीतून चोरी गेली होती। तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की आरोपी जो आहे तो फिरियादी यांचा मुंबोला भांजा आहे आणि भांजाला जेव्हा गाडीची आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी फिरियादीकडून गाड़ी घेतली व गाड़ी त्यांनी एक दिवस वापरल्यानंतर ते गाड़ीची चावी त्यांनी बनवून घेतली व गाडीची चावी बनवून घेतल्यानंतर परत त्यांनी गाडी वापरून आपल्या मामाकडे दिली, फिरियादी यांच्याकडे दिली। फिरियादी यांच्याकडे दिल्यानंतर 1-2 दिवसांनी परत जो आरोपी आहे पीयूष राजेश रंगारी याने त्याचा मित्र सौरभ गजानन चतुरकर याच्यासोबत मिळून ती जी गाडीची डुप्लिकेट चावी बनवली होती ती गाडीची चावी त्या गाडीच्या चावीचा यूज करून ती गाडी त्यांनी वापरात आणलेली आहे। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला 2 संशयित असे मिळून आले, त्यांच्याकडे संशयितरित्या गाडी अशी दिसली, त्या गाडीला काही नंबर प्लेट वगैरे नसताना आम्ही त्यांना पोस्टेला विचारपूस करण्याकरता आणले। तसेच अभिलेखावर आम्ही त्या गाडीबाबत माहिती पाहिली की गाडी चोरीची आहे किंवा कशी, त्यावेळेस आम्हाला असे निष्पन्न झाले की गाडी ही चोरीची आहे। त्यावेळेस त्यांच्याकडून आम्ही 2 मोबाईल व 3 गाडी रिटर्न करण्यात आली, असा 97,000 मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून जप्त करण्यात आला। जो पहिला आरोपी पीयूष हा शिक्षण घेत आहे कॉलेजला, त्याला एक स्वभावच आहे बाहेर गाड्या वगैरे चालवायचा, तो या स्वभावाचाच आहे वृत्ती आहे त्याची ती की शौकीन म्हणता येईल आपल्याला त्या बाबतीत की गाडी चालवण्याचा शौकीन असल्यामुळे त्यांनी गाडी चोरली होती, त्याच्यामुळे आणखीन 2 गाड्या त्याच्याकडून आपण रिकवर केलेल्या आहे।